सिम्बा 13 न्यू हॉलंड ट्रैक्टर, अशा पद्धतीने याला घेर आहे। हजार रुपये 540, लो मीडियम हाय न्यूट्रल अशा गियर मध्ये ट्रॅक्टर आहे। आणि डेमो घेतोय, अशा पद्धतीनं महेश ठोंबरे यांच्या रानात आहे, त्यांचं स्वतःचं ट्रॅक्टर आहे। माया ॲग्रोचा रोटर जोडला आहे, साडेचार फुटी मध्ये काम चालू आहे। लो दुसऱ्या गिअर मध्ये चालवायला लागतंय ट्रॅक्टर सिम्बा, लो दुसऱ्या गिअर मध्ये चालला, त्याला पळ जास्त आहे असं समजू नका, पळ कमी आहे, रानवर राखणार का, तर पळ जरा जास्त आहे ट्रॅक्टरला लो दुसऱ्याला। आता हे लो दुसऱ्या गिअर मध्ये चालू आहे आणि 30 HP असल्यामुळे ताकद लोअर लोड आहे ट्रॅक्टरला, अशा पद्धतीने उकरून टाकतंय भसाभस। साडेचार फुटी सरी आहे, या अशा पद्धतीने भर लागत्या, बघा कुठं पन्हाळ पडल्या का, पन्हाळ मिळाळ काही पडत नाही आणि अशा पद्धतीने काम होतंय। एक नंबर काम होतंय, साडेचार फुटी सरी आहे, ही बघा कसं फुटले, ताकद जास्त आहे, त्यामुळे काय पन्हाळ काय पडली आहे का दिसते का तुम्हाने, पन्हाळ बिनळ काही नाही, अशा पद्धतीने मी भर लागले जाम, ट्रॅक्टर जामच पळतंय, लो दुसऱ्या गिअरमध्ये टाकला नाही की पळतंय। सिम्बाचं पहिल्यांदाच आम्ही व्हिडिओ करतोय, प्लस रोटरचं बी आम्ही भरपूर व्हिडिओ टाकले, जे रोटर कोणाला पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही रोटर देऊ। एक नंबर काम होतंय, ताकद ओवरलोड असल्यामुळं दुसऱ्या ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये हिची भरची क्षमता जास्त आहे। HP जास्त असल्यामुळं लय जोरात चालतंय, लो दुसऱ्यामध्ये चालू आहे आणि त्याला पळ जास्त आहे, लो दुसऱ्याला दुसऱ्या ट्रॅक्टरच्या तुलनेनं त्याला पळ जरा थोडा जास्तच आहे। हा रोटर आम्ही दिलेला आहे माया ॲग्रो मधून, एक नंबर ट्रॅक्टर चालते काय विषय नाही। पळ जास्त असल्यामुळं पळते जोरात, या अशा पद्धतीने भर लागत्या, बघा एक नंबर भर लागत्या।
जवळ जवळ गुडघाभर भर आहे याची. अशा पद्धतीने काम होत आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्रात तो म्हणे आम्ही रोटर आमचा एक नंबर चालतोय, त्यामुळं आम्ही विचार केला होता की बाबा ट्रॅक्टरला कसं चालतोय बघावं, आणि शिंबा ट्रॅक्टर कसा आहे नवीन आहे, त्याची आयडिया नव्हती आपल्याने बऱ्यापैकी. त्या आयडियासाठी म्हणलं कसं चालतोय काय चालतोय बघावं म्हणून आम्ही इथं रानामध्ये आलो आहे टोंबऱ्यांच्या, आणि त्यांचं महेश टोंबरे नाव आहे. एक नंबर असं काम होतं आहे. काम बघून तर मस्त वाटलं. एक नंबर ट्रॅक्टर चालतोय काय वाद नाही. सोडा ताकद असल्यामुळं पळ जास्त आहे त्याला, त्याच्यामुळे ही लोड काय वाटत नाही पाठीमागून. अजिबात लोड बिडला काही येत नाही ट्रॅक्टर. अशा पद्धतीनं नाही भर लागले बघा हे सगळीकडं. एक नंबर भर लागते रोटर. एक नंबर आहे रोटरमध्ये. कसं आहे पाणी पडत नाही काय नाही, एकदम व्यवस्थित चालते. रोटर पाहिजे तर कॉन्टॅक्ट करा. रोटर आपण देऊ पुऱ्या महाराष्ट्रात असू इंडियात असू. ट्रॅक्टरला अजिबात लोड येत नाही. आमचा रोटर आहे ते अजिबात लोड येत नाही, एकदम इझी जातो. कोबोटा 21 HP चालतोय, 18 HP बी चालतोय. रानामध्ये जरा बघा घाण आहे, तरी सगळे एक नंबर चालतोय. अशा पद्धतीने क्लिअर खटच होते काम. नमस्कार. अशा पद्धतीने हे काम झाले सगळं. मोड तोड काय होत नाही, थोडा वळ नाही.